मोठी अपडेट हाती येते दिंडोरीतून. दिंडोरी लोकसभा निवडणुकीमध्ये अखेर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात जे पी गावित यांनी माघार घेतलेली आहे. या घडीची एक सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, जे पी गावित हे काहीसे नाराज होते आणि त्यांनी आपला उमेदवारी जो अर्ज आहे तो भरलेला होता आणि यामुळे आता कुठेतरी अडचण वाढली असती. याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता जे पी गावित यांनी माघार घेतलेली आहे. अधिकचे अपडेट जाणून घेऊ. प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहे. प्रांजल, ही माघार घेतल्यानं कशा पद्धतीनं दिलासा मिळणार आहे? खरं आपण जर बघितलं तर दिंडोरी लोकसभा निवडणुकीमध्ये बंडखोरी ही झालेली होती. माकपचे जे पी गावित यांनी खरं तर अपक्ष लढण्याचा इशारा दिला होता, त्यांनी अपक्ष फॉर्म देखील भरला होता. यामुळे खरं तर महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना मोठा फटका बसेल अशी शक्यता होती आणि त्यानंतर अखेर माकपचे जे पी गावित यांनी माघार ही घेतली. जवळपास हे निश्चित झालेलं आहे. आपण जर बघितलं दीपक, तर आता सध्या जे पी गावित बोलत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊ. गावित साहेब, काय नेमकं निर्णय घेतला? निवडणुकीमधून आपण माघार घेत आहात, काय नेमकी आपली भूमिका? आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे ह्या 2024 लोकसभा निवडणुकीच्यासाठी उमेदवारी अर्ज भरला होता, परंतु इथं आम्ही मार्च आपल्या पक्षाच्या आमच्या पक्षाच्या निर्णयाप्रमाणे आणि महाआघाडीच्या आपल्या नेत्यांनी ही जागा राष्ट्रवादींना सोडलेली आहे आणि राष्ट्रवादीचा एकच उमेदवार पाहिजे म्हणून तुम्ही मागे घ्या अशा प्रकारचे आम्हाला त्यांनी विनंती केली आणि पक्षाने सुद्धा आम्हाला सूचना केली की ही उमेदवारी आपण मागे घेतली पाहिजे आणि म्हणून ही आम्ही उमेदवारी आता मागे घेत आहोत. आणि ह्या उमेदवारीमुळं खरं म्हणजे राष्ट्रवादींनाच फायदा झाला असता, परंतु आता ह्या उमेदवारीमुळं ह्या दोघांमध्ये जी लढत होईल त्या लढतीचे परिणाम काय होतील हे काही सांगता येणार नाही. आता नाही, आम्ही पहिल्यापासून म्हणत होतो की भास्कर भगरे लोकांमधला उमेदवार नाही आहे, त्याला प्रयत्न करून आपल्याला निवडून आणावं लागेल आणि त्याच्यासाठी इथं सगळे लोक एकवटून कामाला लागले तरच भास्कर भगरेचा यश म्हणजे शक्य आहे, अन्यथा ते पण अडचणीत येऊ शकतात. अशा प्रकारची परिस्थिती एकंदरीत मतदारसंघामध्ये आहे. आमचं आम्ही तर पाठिंबा दिला, पक्षाने आम्हाला सांगितलं की राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार भगरे यांना आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे. आम्ही त्याचं काम पण म्हणजे इमानदारीने करू, याच्याबद्दल काही शंकाच नाही, परंतु राष्ट्रवादींनी सुद्धा आता जोरात तयारीला लागलं पाहिजे अशा प्रकारची आम्हाला पण थोडी म्हणजे सूचना करावीशी वाटते. भगरेंच्या नेमक्या काय अडचणी आहेत की जेणेकरून त्यांना फटका बसू शकतो? तुम्ही म्हटलं की तुमच्या उमेदवारी जर असती तर त्यांनाच फायदा झाला असता. नाही, आमच्या उमेदवारीबद्दल सर्वदूरपर्यंत मतदारांमध्ये आमचं काम आणि आमचं नाव हे होतं. भास्कर भगरे आतापर्यंत स्कूल मास्तर म्हणूनच होते आणि त्यांना अचानकपणे शाळेमधून आणून लोकसभेचा उमेदवार केलेला आहे. आता याच्यामध्ये काही लोकांची संभ्रमावस्था आहे. आम्ही जे पाहिलं